ऑलरेडी तुम्हाला प्रतिनिधित्व आहे ना ते ऑलरेडी मराठा समाजाला तुम्ही बहुसंख्याच्या एकदा असं नाही म्हणायचं झुंडशाहीचं काय संबंध एक हक्क मागते त्याला झुंडशाही म्हणते काय जो ऑलरेडी आहे ना तुम्हाला राजकीय आरक्षणाचा जो प्रश्न निर्माण होईल त्या राजकीय प्रतिनिधित्व मिळण्यासाठीचं जे आरक्षण होईल म्हणजे मराठा ओबीसी असं जे राजकीय आरक्षण असतं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विधानसभांमध्ये त्याच्यामध्ये जर मराठा समाजाला कोणतं प्रमाणपत्र मिळालं तर ते ओबीसीनं लढतील त्याच्यामुळे ज्या इतर ओबीसी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व यापूर्वी मिळत होतं ते मिळणार नाही हे स्पष्ट आहे त्याच्यावरती तुम्ही अजूनपर्यंत कुठलीच भूमिका जाहीर केलेली नाही इतर जे ओबीसींना राजकीय प्रतिनिधित्व मिळावं म्हणून आरक्षण होतं ते पूर्णतः फेल ठरेल जर ही प्रमाणपत्र मिळाली तर राजकीय प्रक्रिया त्याचं काय करायचं आपण हा मग त्या राजकीय बाबत कोणी भूमिका विचारली नाही नाही ते नाही विचारायला पाहिजे आपण आमची खरी खरी भूमिका अशी आहे की आम्ही लढताना मराठ्यांच्या पोराला शिक्षणात नोकरीत आणि ही ओबीसी आरक्षणातला फायदा झाला पाहिजे यासाठी लढाई होती मराठा आणि कुणबी एकच यासाठी पण तसे पुरावे पण दिले फक्त आमचं एक म्हणणं आहे त्यांचे जे फायदे आहेत माणुसकी म्हणून तेच आमचे पण झाले पाहिजे याच्यावर मात्र आम्ही ठाम त्यांचे जिथं ओबीसींचे फायदे होते तिथं मराठ्यांचे झाले पाहिजे ते उद्देश धरून हे आंदोलन बी नाही आणि मागणी नाही पण त्यांचे जिथं फायदे होते तिथं मराठ्यांचे झाले पाहिजेत या मताशी मी ठाम आहे मराठा समाज सुद्धा ठाम सगळ्यात जास्त तुम्हाला पावर आणि वावर दोन्ही गोष्टी माहिती आहेत मराठा समाजाच्या मग जे राजकीय आरक्षण ओबीसींना मिळतं ते तुम्ही नाकारणार का त्यांना जे फायदे होते ते आम्ही का घेऊ नये ऑलरेडी तुम्हाला एकदा असं नाही म्हणायचं झुंडशाहीचं काय संबंध एक हक्क मागते त्याला झुंडशाही म्हणतात काय जो ऑलरेडी आहे ना तुम्हाला जो ऑलरेडी आहे ना तुम्हाला काय त्यांच्यामुळे आम्ही आम्हाला एकदा आम्ही मागणी करतोय ती मिळू द्या आम्ही समाज ठरवू पुढचं त्या भूमिकेबद्दल काय करायचं ठरवू.